ओम नमो भगवते वासुदेवाय गोपाल कृष्ण भगवान की जय आज अधिक मासातील आज आहे शुक्रवार आणि तारीख आहे पाच ऑगस्ट तर आज अधिक मासातील अठरावा दिवस आहे त्यानिमित्ताने आपण आज अधिक मासातील अधिक मास महात्म्य यातील अध्याय अठरावा ऐकणार आहोत तर अ अध्याय अठराव्यामध्ये विंध्य पर्वताच्या एका भागात एक ब्राह्मण राहत होता त्याच्या विधवा कन्येने केलेल्या व्रतामुळे पार्वतीने काशी येथे तिचा उद्धार करून तिला मंगळागौरीचे रूप दिले तर ही कथा आज आपण ऐकणार आहोत तर मग चला ऐकूयात त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी माझे थोडेसे मनोगत व्यक्त केलेले आहे तरते तसे साल चायनल वर्थी, आनी आनी कमेंट तर ते तुम्ही नक्की ऐका तसेच नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका तर मग चला सुरुवात करूया अध्याय अठरावा श्री गणेशाय नम श्री सरस्वतयी नम जय जया जी मंगल धामा मंगल नाम तुझे आत्मया रामा चराचर फलांकित द्रुमा नाम अनामातीत तू ऐका ऐकाश्रोते जनसादर मलमहात्म्य परी कर संवाद भावेसाचार भावे साचार जे पूर्वी मेरुगिरीचे विंध्याद्री पर्वत निर्धारी नर्मदा वाहे अमृतमय निरी शोभती विंध्य पर्वताच्या एका विभागात नर्मदा नावाची एक नदी आहे नर्मदेच्या दोन्ही तीरांवर रम्य असे वनश्री असून तेथे स्वत भगवान शंकर पार्वतीसह क्रीडा करण्यास जात असतात आणि तिथे इतर खूप प्रकारचे नाना वृक्ष आहेत म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षसुद्धा आहेत केळी आहेत फळे आहेत खजूर आहेत आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर असे झाडेसुद्धा आहेत तेथे भवानी सहितशूड पाणी क्रीडार्थ येताती वनी ऐसी ते परमशोभतस्तानी अनुपम्यन वदवे तेथे स्वतः भगवान शंकर पार्वतीसह क्रीडा करण्यास येत असतात अनेक देवतांचेही वास्तव्य त्या ठिकाणी आहे तेथे भृगुनामे एक नगरी परमरमणीय परी सदा वास्तव्य अमरपुरी तप आदरे करीत त्या नर्मदेच्या सागर संगमाजवळ भृगु कच्छ नावाची एक दिव्य नगरी आहे त्या नगरीत बरेच ऋषीगण तेथे तप करतात तवतया नगरी एक ब्राह्मण भृगुवंश सकुलीन वेदा अध्यायी परम निपुण ज्योतिषी पूर्ण सिद्धांती नामतया कुळ शर्मा जाने सर्व धर्म अधर्मा तयाची भार्या उपरमा कुशावर्ती नामतीयेचे त्या नगरीमध्ये एक ब्राह्मण भृगुवंशाचा राहत होता तसेच तो वेद वेदांमध्ये निपुण होता आणि ज्योतिषसुद्धा होता तर त्याचे नाव होते कुळ शर्मा त्याच्या पत्नीचे नाव होते कुशावती तिच्या उदरी कन्या रत्न प्रसवली ते गुण निधान रुपे लावण्य नामजान मेधावती त्यांच्या पोटी एक कन्यारत्न झाले मेधावती हे त्या कन्येचे नाव होते एकुलती एक, एक वंशस्थळी अतिसुंदर रूपागळी उनितीज पुढे नैशिद बाळी बहुआगळी चतुरपणे मेधावती ही खूप अतिशय सुंदर होती तिच्या पुढे नैषद बाळी म्हणजेच दमयंतीसुद्धा उनी होती आणि चतुरसुद्धा होती ऐसी ते लावण्याची ज्योती पाहता नेत्र तटस्थ होती पिता अवलोकिता तये प्रती झाली उपरती मृगांक मग पितयाने वर विचार करिता झाला साचार पद्मनाभ एक द्विच कुमर अतिसुंदर सुलक्षणी ती उपवर झाल्यावर पद्मनाभ नावाच्या एका रूपवान गुणी तरुणाशी तिचा विवाह ठरवण्यात आला मेधावती कशी होती अजून तिचे वर्णन ऐकूयात ओठ जिचे आरक्त गौरांगी शोभिवंत सिंहाकृतिकटी शोभत मृगनेत्री गजगामिनी प्राप्त होता षोडशवर्षे कुच चमकती जंबिरा ऐसे पीतवर्ण साजिरे सरसे देखता मानस संतोषे मेधावतीचे ओट आरक्त होते गौरांग सिंहाकृती कटी मृगासारखे नेत्र तिच्या सौंदर्यात भर घालीत असे सोळा वर्ष तिला सुरू होताच तिच्या वडिलांनी तिचे लग्न ठरवले सालन कृत कन्यादान दान करून अर्पिले कन्या रत्न चारी दिवस सोहळा संपूर्ण ब्राह्मण भोजन यथाविधी पद्मनाभ हा सुंदर आणि वेदनशास्त्र संपन्न होता ठरल्याप्रमाणे तिचा विवाह सोहळा चार दिवसात पार पडला पतीचे तिच्यावर अतिशय प्रेम जडले एकदा नर्मदा तिरी विप्रकुमर जलक्रीडा करिता निर्भर सन्निध पातला एक मगर नेला ओढुनी पातळा नर्मदा तिरी पद्मनाभ एकदा जलक्रीडा करीत असताना एका मगराजवळ आला त्याने त्याला पाताळात ओढून नेले तिरी होता जो समूह दाव हाहाकार करीती जो सर्व ग्रामवासियांनी घेतली धाव मात जाणविली पितयाते वक्षस्थळ ताडिती माता पिता सहित धावली कांता शोक करीती माता पिता हा हा जगन्नाथा केले काय नर्मदेच्या तिरी जो लोकांचा समुदाय होता त्यांनी हाहाकार केला तसेच ग्रामवासियांनी तेथे मदत करण्यासाठी धाव घेतली आणि त्यांच्या माता पित्यांना कळवण्यात आले तसेच पत्नीचा म्हणजे मेधावतीचा शोकविलाप सारखा सुरू होता पण दैवाने त्यावरही मात केली पहा नाही कोणी कोणाची अवघी सांगाती सुखाची वेळ येता मृत्यू काळीची अंती एकलाची जातसे असे या लागी सज्ञान जनी प्रवर्तावे आत्मसाधनी सुटे काळ पासुनी, ऐसे जनी वर्तावे सोबत कुणीच करत नाही सगळे सुखाची सोबती असतात म्हणून काळभय दूर करणारी नेहमी देवभक्ती करावी तव एकेकाळी ते सुंदरी स्नानार्थ पातली नर्मदा तेथे पुराण श्रवणी क्षणभरी अवकाशे बैसली असे एकदा ती सुंदरी नर्मदा तिरी स्नानास गेली जरा वेळ पुराणाचे तिने श्रवण केले तेथे महात्म्य पुण्य गळे स्नानदान करिता एक वेळे प्राप्त सोहळे वैकुंठी ऐसा विश्वास धरुनी अंतरी गृही पातली ते सुंदरी मग मृदुवचने प्रार्थना करी ते अवसरी पितयाची म्हणे ताता ऐक वचन वैधव्य व्यथान लोटे जान तरी उपाव करू कवन सांगा मज लागून स्वामी या। बराच वेळ स्नानदानात घालविला नंतर ती घरी आली तिने वडिलांस विचारले वैधव्य व्यथा निवारण करणारे एखादी व्रत सांगा पिताच्या डोळ्यात अश्रू आले ती ते पाहून दुःख भरित पिता पितानेत्री अश्रुश्रवत म्हणे बाई एक मात करिव्रतमलमहात्म्य परीसंपूर्ण भरत आला मास उर्वरित राहिला एक दिवस तरी तू आचरे स्नानदानास मौन नक्तास आचरावे उपरी करू उद्यापन यथाविधी ब्राह्मण संतर्पण केलिया घडे महापुण्य सत्यदान शुभाननी पित्याच्या डोळ्यात अश्रू आले ते म्हणाले मलमासाचे व्रत वैधव्य व्यथा तारणारे आहे अधिक मास महिना संपण्यास एकच दिवस शिल्लक होता यथाविधी स्नानदान व्रत मौनपणे करावे ब्राह्मण संतर्पण विधी करावा त्याचे फळ तुला नक्की मिळेल ऐसी ऐकता पितयाची वार्ता बहुतहर्षभरित ते दुहिता प्रातकाळी स्नानार्थ तत्वता नर्मदा तिरी पातली संकल्पयुक्त स्नान सारुणी परतली स्वगृहाकामिनी मग सत्पात्र दुसऱ्या दिवशी ती लवकर उठली कुंभघटाची स्थापना केली त्याचे पूजन केले त्यास वस्त्र अलंकार दक्षिणा दिली स्वतःच पंक्ती विप्रास भोजन दिले प्रातःकाळी व्रताचे उद्यापन केले यथा काळे फळे आणुनी ब्राह्मणाते अर्पी दक्षिणादानी ओटी भरून सुवासिनी नमस्कारुणी बोळ वित ब्राह्मणांना दक्षिणा देऊन फळे देऊन त्यांना नमस्कार केला तसेच सुवासिनीची ओटी भरून तिला नमन केले अशा प्रकारे नम्र भावे तिने व्रत सांगता केली ऐसे उद्यापन करुणी भावार्थ बळे प्रसन्न शूळ पाणी विमान आले स्वर्गी हुनी शिवगणी पण मंडी तपई त्यावेळी अचानक चमत्कार घडला स्वर्गाहून विमान आले त्यात शिवगण होते ऐसा स्तुतिवाद करुनी मस्तक ठेविला शिवचरणी संतोषयुक्त झाली भवानी देखून ती येते निरखुन पाहे भवानी तव कुंकुमही न वदनी म्हणे धवर रहित हे कामिनी जाणवले मनी जगन्माते त्यात शिवगन होते तसेच घंटाक गजर सुरू होता त्या मुलीस दिव्य रूप प्राप्त झाले अशा प्रकारे तिचा उद्धार झाला तिच्या माथी कुंकुम नव्हते माता पार्वतीने तिला स्वतःजवळ बसविले ते अद्भुत स्थान बघून तिला आनंद झाला विधवा सतीचा चेहरा पार्वतीच्या नजरेस आला तेव्हापासून अखंड सौभाग्यदायिनी देवी मंगळा गौरी असे शंकराने तिचे नाम अभिदान ठेवले याची ओवी आता ऐकूया भोळा उदार कर्पूर गौर देता झाला अक्षयी वर अक्षयी सौभाग्य अपार होऊ शंकर बोलिला तैपासुनी नाम जान मंगळा गौरी ठेवी त्रिनयन दिधले अक्षयी भुवन स्थापिली जान वारण शिये तैपासुनी नाम विख्यात म्हणती मंगळा गौरी सत्य जनयात्रेसी जाती नित्य घेती दर्शन आदरे तेव्हापासून अखंड सौभाग्यदायिनी देवी मंगळागौरी असे शंकरांनी तिचे नाम अभिधान ठेवले म्हणून मंगळागौरीचे व्रत सारे भक्तिभावाने करतात अशा प्रकारे हे व्रत अखंड सौभाग्य वंशवृद्धी व सुख समृद्धी करणारे आहेत ऐसे हे मलमहात्म्य जान लक्ष्मी ते सांगे जनार्दन तेची प्राकृत भाषा श्रोते सजन करोत श्रवण आदरे शास्त्र प्रचिती साक्षीभूत मनी धरुनी शुद्ध भावार्थ भावे आचरावे हे व्रत सर्व आघात नसो हे शिवपुराणींची हे कथा पद्मपुराणी असे तत्वता तेची प्राकृत भाषे तुम्हा आता श्रवणपंथा निवे दिली तया मंगळा गौरीचे दर्शन मंगळ होती सर्व ही जन शंकर गौरी तुष्टमान होय कल्याण सर्वाठाई तरी नर अथवा नारी बाळ अथवा सुंदरी लाभसारिका सर्वा परी व्रत निर्धारी आचरता इती श्री अधिकमास ग्रंथ पद्मपुराणीचे संमत सुत विरचित अष्टदशोध्याय गौढहा श्रीकृष्णापणमस्तु येथेच अठरावा अध्याय समाप्त होतो पुढील व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत एकोणीसावा अध्याय एवढ्या एक दोन दिवसामध्ये आपण संपूर्ण अधिक मास महात्म्य यातील अध्याय क्रमांक एक ते एकतीस ऐकणार आहोत अधिक मास महात्म्याचा कथामृत म्हणजेच मराठी अनुवाद केलेले अध्याय मी एकाच व्हिडिओमध्ये सगळे अपलोड करणार आहे तर हा व्हिडिओ एक दोन दिवसात लवकरच येईल तर सगळ्यांनी नोटिफिकेशन आल्यानंतर नक्की बघा आणि मला कमेंट करून सांगा तसेच श्री विष्णू सहस्रनाम हे तुम्हाला मराठीमध्ये म्हणजे अर्थ मराठीत अर्थ जर ऐकायचं असेल तर वी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून मला समजेल की तुम्हाला तो व्हिडिओ हवा आहे तर मग चला आता आपण येथेच थांबूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्ण भगवान् की जय